भर्ती रैली मानकापुर स्थित क्रीड़ा संकुल में होगी भर्ती प्रक्रिया 17 सितंबर से 7 अक्टूबर तक चलेगी इस दरमियान विदर्भ के 10 जिलों से उनसाठ युवा इसमें भाग लेंगे भर्ती रैली की तैयारियां पूरी कर ली गई है पत्र परिषद में यह जानकारी देते हुए जिला अधिकारी विपिन इटनकर ने बताया कि भर्ती प्रक्रिया रात 12 बजे से शुरू होकर दूसरे दिन दोपहर 12 बजे तक चलेगी इसमें शामिल युवाओं की विभिन्न प्रकार की शारीरिक व वैद्यकीय टेस्ट होगी लिखित परीक्षा भी ली जाएगी भर्ती प्रक्रिया में शामिल होने के लिए नागपुर जिले के अलावा विदर्भ के युवाओं को कोई समस्या न हो इसका पूरा ध्यान रखा गया है रेलवे स्टेशन बस स्थानक व सीता बर्डी ऐसी भर्ती स्थल तक पहुँचने के लिए बस मुहैया कराई जाएगी पहले उम्मीदवारों की शारीरिक परीक्षा मान कपूर हो की क्रीडा संकुल इसकी शुरुआत गोंदिया करणार आहे आणि त्यांच्या परिवाराला आणि पूर्ण आपल्या जिल्ह्याभर की आपण काय करणार आहोत तर थोडक्यात अशी आहे की ही जी अग्निवीर भरती आहे ही जे नवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पॉलिसी काढली आहे की आर्मीमध्ये रिक्रुटमेंट करण्याची नवीन ही योजना काढली आहे त्याच्या अंतर्गत आपल्या ना नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या सतरा ते सात ऑक्टोबरपर्यंत रात्री बारा ते दुसऱ्या दिवशी दुपारी बारा एक पर्यंत जे हे सायक रॅली चालणार आहे इथे जवळपास मानकापूर स्टेडियम या ठिकाणी हे दहा पंधरा दिवस होणार आहे याच्यामध्ये जवळपास आपल्या जिल्ह्याला आयोजकता हे जवळच्या दहा जिल्ह्यांची आपल्याला मिळालेली आहे याच्यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि आपले नागपूर असे दहा जिल्हे मिळून जवळपास त्या बारा दिवसामध्ये आपण साठ हजार कॅन्डिडेट या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे रोज जवळपास दोन ते पाच हजार कँडिडेट इथे पार्टिसिपेट करणार आहे यासाठी सगळी यंत्रणा आम्ही सज्ज झालेला आहे कारण आपल्याकडे या स्टेडियमला सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे रनिंग ट्रॅकपासून आपल्याला कॅम्प लावायला सोयीस्कर आहे बिल्डिंग चांगले आहे जे आर्मीचे लोक त्यांना राहण्यासाठी सोयी सुवि सगळ्या सुविधा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे जागा आणि स्पेशल याच्यामध्ये डी कॉम मॅडमचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला थोड्या वेळामध्ये हे ड ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी बी न्यूज नागपुर